विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाजनाचं सूत्र पाहिलेलं आहे. त्या सूत्रावर एक आपण उदाहरण बघू. तर एक उदाहरण बघा. जर पी बिंदू हा ए वजा 1.7 आणि बी 4.3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 जसे 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा. हा आपला प्रश्न आहे. तर आपण दिलेल्या माहितीवरून ए बी हा रेषाखंड काढला आणि त्या रेषाखंडावर पी हा कोणताही एक्स वाय बिंदू घेतला की जो त्या रेषाखंडाला 2 जसे 3 या गुणोत्तरात विभागतो. तर आपण दिलेल्या उदाहरणाच्या माहितीवरून x1, y1ची किंमत आपण -1.7 घेतलेली आहे. x2, y2ची किंमत आपण 4.7 घेतलेली आहे. m जसे nचं गुणोत्तर 2 जसे 3 घेतलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो mची किंमत 2 आहे आणि nची किंमत 3 आहे. तर रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपलं सूत्र माहिती आहे. x=mx2+nx1/m+n याच्यात किमती ठेवा. आता बघा सूत्रामध्ये mची किंमत किती आली, 2 गुणिले x2ची किंमत किती आली, 4 अधिक n1ची किंमत किती आहे, 3 आहे आणि x1ची किंमत किती आहे, -1 छेदस्थानी काही लता 2 अधिक 3. बघा आता यांचा गुणाकार करून घ्या. 2 चौक 8 अधिक -3 1 3 छेदस्थानी 2 आणि 3 ची बेरीज 5. 8 मधून 3 गेले, खाली राहिले 5/5. भागून घ्या. 5 एक 5 5 एक 5 = 1. अशा पद्धतीने एक्सचा निर्देशक 1 आला. याप्रमाणेच आपण वायचा निर्देशक काढू. तर बघा तर वायचं सूत्र काय आहे, y=my2+ny1 छेदस्थानी m+n. ठेवा किमती. mची किंमत 2 आहे गुणिले y2ची किंमत -3 आहे अधिक nची किंमत 3 आहे गुणिले y1ची किंमत 7 आहे छेदस्थानी 2 अधिक 3. गुणाकार करा. 2 गुणिले -3 यांचा गुणाकार येतो -6 अधिक 3 सत 21 छेदस्थानी 2 आणि 3 ची बेरीज 5 अधिक 21 मधून -6 गेले तर 5 राहतात 15 राहतात 15/5 5 एक 5 5 3 15 = 3. म्हणजेच पी बिंदूचे निर्देशक x, y म्हणजेच पी बिंदूचे निर्देशक 1.3. या पद्धतीने आपल्याला विभाजनाचा सूत्राचा उपयोग करून पी बिंदूचे निर्देशक काढता येतील.